ಆದಿವಂದು ಯಾ ಭಗವಂತ, ಆದಿವಂದು ಯಾ ಭಗವಂತ, ಮಾಯ ಭೂಮಿ ಭಾರತ ಮಾತಾ, ಸರ್ವಧರ್ಮ ಶಾಂತಿ ಸಮತಾ, ಗುರುಜನ ಮಾತಾ ಪಿತಾ, ರಾಷ್ಟ್ರಸಾಪಾಲನ ಕರ್ತ, ನಿಸರ್ಗನ್ನದಾತ, ವೈಜ್ಞಾನಿಕ ರಕ್ಷಣ ಕರ್ತ, ಮಾತಾನ್ ಭಗಿನಿ ಭ್ರಾತ, ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬೈಬಲ್ ಗೀತಾ, ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬೈಬಲ್ ಗೀತಾ, ಅತಗಿರು ಏಕಚ ಕಿತ್ತ, ಅತಗಿರು ಏಕಚ ಕಿತ್ತ, दोन अंशे तीन आपल्याला पूर्ण तयार करायचा. पहिला अपूर्णांक आपण घेऊया, आपला किंवा माझा पॅटर्न ठरलेला आहे. एक दोन तीन. आता दुसरा अपूर्णांक तीन अंशे चार. एक दोन तीन चार. आले लक्षात येते. आता किती तयार झाले आपले? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. बारा म्हणजे हेच आपण ज्याला आपण बेरीज आणि वजाबाकी मध्ये आपण एक म्हटलो. आता दोना तीना सारखे. आता तीन कुठे आहे माझा? आडवे. हा माझा दोन. दोन येण्यासारखे दोन. आता इथे लॉस आहे. हे जर माझा केला ऑफर येईल. आता याचा कृती दोन हजार भाग करेल. रिकॉर्ड तिथं कट मारायचं. येण्यासारखे दोन. दोन आणि दुसरं चारासारखे तीन. तीन. चार कुठे आहे माझे? चारासारखे किती घ्यायचे मला? काय झालं बरं? काय विचार आला आपल्या मनामध्ये? काय झालं? काय झालं सोनवणे मॅडम? कुठले? आणि तिथे आता आपण रेखांकित केली आहेत ना, ते मोजावे लागतील. का बरं? का बरं? लगेच आकृतीमध्येच आपल्याला क्लिअर होतोय. वेगळी सेपरेट त्याला आकृती आपल्याला काढायची गरज नाही. तो गोंधळ होता माझा. बाकीला पण काढण्याची गरज. तो गोंधळ होता. तसं भागाकार आणि गुणाकाराला हा पॅटर्न एकदम एकदम सोपं आणि एकदम सहज उत्तर येणार आहे. आता आपला पॅटर्न फिक्स मधेल. आपला पॅटर्न फिक्स करा. दोना सारखा एक. आपलं पॅटर्न काय? पहिला पहिला गुणाकार आडवाच वापरणार आपण. दुसरा आहे चार राऊंड छेद सात. दुसऱ्याला पॅटर्न आपण ठरलेला आहे उभाच. पुन्हा एकदा बघा. पहिले आपण वन आऊट वन अपॉन टू आपण सेमी मध्ये म्हणतो. एक आऊट छेद दोन. आपला पॅटर्न फिक्स आहे. दोनासारखा एक भाग. आपला पॅटर्न आडवा. पहिल्या अपूर्णांकाला आडवा पॅटर्न वापरणार. दुसरा चार अंश सात. बघ सात सातासारखे चार. आता पहिला बघा. दोनासारखा एक. कोणताही भाग घ्या तुम्ही. हा वरचा घ्या किंवा खालचा घ्या. हा वरचा भाग. आता इथे डायरेक्ट दोनासारखा एक. एक भाग याच्यात किती टोटल?
आणि दुसरा भाग आला सातवा तारखे चार कुठले चार घ्या पहिले एक दोन तीन चार घ्या किंवा शेवटचे घ्या असा इथपर्यंत चार समजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आपला भागकार फिनिश.